간다! 재밌다! 애기상! ब्लॉगची सुरुवात डायरेक्ट गाडीतनं करतोय मित्रांनो, कारण की मी चाललो आहे शार्लेटला. येस, इम्प्रोम्प्टू प्लॅन झाला अचानकपणे. आमच्या मैत्रिणी आहेत, त्यांनी सांगितलं की चला दादा जाऊया आपण शार्लेटला. का? तर माझी आवडती पर्सनली फेवरेट महाराष्ट्राची हास्य जत्रा, ते अख्खी टीम लाईव्ह परफॉर्म करणार आहेत शार्लेटमध्ये. नॉट ओनली इन शार्लेट बट ऑल ओव्हर US, बट सर्वात जवळ माझ्या शार्लेटच आहे. बॉस्टनला पण परफॉर्मन्स आहे, बट आता एवढा लांब कोण जाईल, बट शार्लेट इज लाईक जवळ 3 तासावर आहे. सो शार्लेटला चाललोय. इतकं एक्सायटेड आहे आम्ही हास्य जत्रा लाईव्ह परफॉर्म बघायला, कारण की गेले 3 वर्ष मी US आहे आणि गेले 3 वर्ष मी हास्य जत्रा बघतोय. लॉकडाऊन पासून बघतोय हास्य जत्रा आणि इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू की अख्ख्या टीमला लाईव्ह परफॉर्म करतो ना बघणार आहे मी. आणि सो लेट्स गो. आता अजून इकडनं तरी अजून 2.5 तास आहेत आम्हाला शार्लेटला पोहोचायला. मध्ये जाऊन थांबून ब्रेक घेऊ, खाऊ काहीतरी, जेवण करू, अँड देन विल गो टू शार्लेट. आता लव्ज म्हणून एक फ्युएल स्टेशन आहे, गॅस स्टेशन, तिथे थांबलोय आणि मी माझा डबा आणला होता. तर मग मी आणलेलं भात आणि अख्खा मसूर. नशीब इकडे मायक्रोवेव्ह आहे, त्या पेपर बोलमध्ये मी आतमध्ये मायक्रोवेव्ह करत ठेवलं आहे आतमध्ये इथे. ओके, आता लई भूक लागली आहे 2 वाजले दुपारचे. इकडनं शार्लेट आहे अजून 1.5 तास. डोळे असे झालेत ना माझे उन्हाने, बट सो फार सो गुड. जेवण झालं, गाडीला पण जेवायला घातलं, लोकांचे टमी फुल. लेट्स गो टू शार्लेट. ओवर 39 आणि मी पोचलो हॉटेलला. बॅग घ्यायचे मला. साला 5:15 दाखवत होते मला, 5:15 अरायवल टायमिंग. गाडी जो तुम्हारे भाई ने डायरेक्ट एक्सप्रेस वे से निकाली, कारण की हास्य जत्रा मिस नाही करायची होती. सो आणि आज वेदर पण खूप चांगलं होतं, नशीब. सो ढगाळ वातावरण आहे, ॲज यू कॅन सी. आय डोंट नो यू कॅन सी ऑर नॉट, बट चला आता आलो आहे वर, रूमला जातो पटापट. चला, साधारण असा माझा लुक आहे आजचा आणि तयार झालो आहे मी. आता असलेत 5:30, शो आहे 6:30. इकडनं 10 मिनटं ड्राईव्ह, शो निघूया. आय एम व्हेरी मच एक्सायटेड टू मीट द होल टीम. बघूया आता कसा होतोय प्रोग्राम, काय होतं. एवढ्या लांबून एवढे महाग तिकीट काढून आलो आहे तर खरं. नाऊ लेट्स सी शो कसा गाजतोय ते बघूया. And finally, we are here. Thank you. So finally, मी आलो आहे. कसं वाटतं सगळं तुला? खूप भारी, ड्रीम कम ट्रू. ज्यांना मी असं यूट्यूबवर बघितलं, चार वर्ष बघतोय आणि आता फायनली त्यांना लाईव्ह बघणार आहे, ते पण इतक्या जवळून. आता
कॅम्पेन फुटणार, डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस. आणि हाऊसफुल झाला, तसेच पुढचे बरेचसे शो हाऊसफुल होण्याच्या मार्गावरती आहेत. दादा एक नंबर म्युझिक तुझं, माझा ब्लॉग आहे युट्यूबला, सहा युट्यूबला ब्लॉग. थँक्यू. सो आत्ता जस्ट आम्ही बाहेर आलो आहे, 10:24 झाले. आवाज पूर्ण गेलेला आहे. सलोनी कसं वाटलं तुला? खूप भारी लाईव्ह शो, म्हणजे पैसा वसूल, पैसा वसूल. आम्ही जे एवढ्या लांबनं आलो शार्लेटवरनं, सॉरी शार्लेटला आलो रोहनोकवरनं, एक एक डॉलर वसूल झाला. आणि म्हणतात ना हसून हसून धमाल, लागोपाठ 3 तास कंटिन्यू जे, आणि 3 तासाचा शो खेचला गेला तो पुढे. जबरदस्त 6 स्किट्स झाल्या. आणि तुम्हाला मी ग्लिम्स टाकले असेल याच्या आधी, तुम्ही बघितले जेवढं बघितलं, खूप बाप खूप अप्रतिम. कसं वाटलं चालू मी तुला? आता 10:30 झालेत, आता बघू पुढे कसं काय होत आहे ते. आता इकडनं रोहनोक, म्हणजे अजून 3-3.5 तास. टुमॉरो सकाळचं 5:30 झालेत अँड आय एम बॅक फ्रॉम शार्लेट. आणि आता मजा आली, 1 तास झोपून फक्त मी आलो आहे. आणि मजा आली, म्हणजे आम्ही आलो, आम्ही 1 तास झोपलो आणि लवकर उठलो आहे. आणि आता स्टारबक्सला आलो आहे, कारण की माझ्या मला कंपनीत लवकर जायचं. सो हा काय बोलतो मी मला कळत नाही आहे ॲक्च्युली. 1 तासाची झोपेचा परिणाम आहे, मी असं उभ्या उभ्या डुलतो आहे, अख्खा आवाज गेला आहे, कारण की काल ओलडून ओलडून त्या हास्यजत्रेच्या वेडेपणामध्ये. सो महाराष्ट्राच्या हास्यजत्राचा US टूरचा पहिला म्हणतात ना, पहिला प्रयोग हा शार्लेटला होता. आणि अजून त्यांचे बाकीचे 11 प्रयोग जे आहेत ते US होणार आहेत, आणि 3 प्रयोग कॅनडामध्ये आहेत. भरभरून प्रतिसाद होता, हाऊसफुल होता कालचा शो. अँड आय होप की त्यांच्या बाकीचे शो पण हाऊसफुल जातील, कारण की ते इतके मेहनत करतात. आणि खूप बरं वाटलं प्रोग्राम अटेंड करून कालचा. आणि त्यांनी काल अनाऊन्समेंट करून टाकले की त्यांचा सीझन 3, US सीझन 3 पण ते लवकरच येणार आहेत US परत. आता सीझन 2 आहे, लुकिंग फॉरवर्ड फॉर सीझन 3. आणि खूप म्हणजे खूप म्हणजे खूप धमाल वाली, म्हणजे मी ज्यांना 4 वर्ष म्हणजे TV बघतोय, YouTube बघतोय, TV बघतोय, ज्यांनी कोविडचा काळ काढला, ज्यांनी माझा US 3 वर्षांचा कालावधी काढला, आणि त्यांना बघून मी माझ्या म्हणजे म्हणतात ना घशाखाली जेवण जायचं नाही, तसं लोकांना तारक मेहता आवडतं, तारक मेहता मला पण आवडतं, बट हे हिट डिफरंट. सो बाप आहे, एक नंबर आहे, मजा आली. सो बघूया आता कसं होतं आहे, काय होतं होतं. आता मी स्टारबक्समध्ये आलो, नाश्ता करतो, ऑर्डर करून ठेवले मी, नाश्ता करीन आणि जाईन. स्टारबक्सचं ब्रेकफास्ट आलेलं आहे आणि खाऊन घेतो. याच नोटवर मी आजचा हा ब्लॉग इकडे एंड करतो. खूप भारी वाटलं, आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा पहिल्या चॅनलला. आणि मी आता खाऊन घेतो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम, बाय बाय.